Welcome to SST College of Arts and Commerce, Ullasnagar 4. This is a SST Edupedia. I am Assistant Professor Sachin Phalke, Department of History. Namaskar Vidyarthi Mitrano. Aaj apan TYBA Semester 6 cha Introduction to Museology and Archival Science ya paper madil apan pahile model ani ya pahile model madla B ghatak jala apan रोल ऑफ क्युरेटर म्हणजेच अभिरक्षकाची कार्य आणि जबाबदाऱ्या या घटकाचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. सर्वात प्रथम आपण या पेपरच्या पहिल्या मॉडेलमध्ये आपण पाहिलं की वस्तुसंग्रहालय म्हणजे काय आणि वस्तुसंग्रहालयाचा भारतातील विकासाचा टप्पा आपण या ठिकाणी अभ्यासलेला होता. यानंतर यामध्ये या घटकामध्ये आपण बघितलं की म्युझियम म्हणजेच वस्तुसंग्रहालय हा जो शब्द आहे हा शब्द ग्रीक भाषेतून घेण्यात आलेला आहे. प्राचीन काळामध्ये ग्रीसमध्ये या ठिकाणी म्युझियस या ग्रीकांच्या विद्या आणि कलांच्या देवता म्हणून ओळखल्या जात होत्या. या देवतांची जी मंदिरं आहेत ही मंदिरं मोझेन या नावाने ओळखली जात होती आणि म्हणूनच येथे धर्मसंस्था आणि शिक्षण संस्था त्याचबरोबर कला इत्यादीचा मेळ घातला जात असे आणि त्यामुळे ही जी मंदिर आहेत ही सर्व विद्या आणि कलांची स्फूर्ती स्थान म्हणून या ठिकाणी बनली. यातूनच पुढे मोझेस म्हणजे या ठिकाणी कला वस्तूंचं संग्रह करणारं ठिकाण असं या ठिकाणी मांडलं जाऊ लागलं आणि आज म्युझियम हा शब्द यातूनच तयार झालेला आहे. अशा रीतीने म्युझियम म्हणजेच वस्तुसंग्रहालय या शब्दाची उत्पत्ती कशी झाली ते आपण या ठिकाणी पाहिलं. अशा या वस्तुसंग्रहालयाची सर्वप्रथम आपण व्याख्या समजून आणि जाणून घेणार आहोत. ढोबळमानाने वस्तुसंग्रहालयाची व्याख्या करताना वस्तूंचा संग्रह करण्याच्या ठिकाणाला वस्तुसंग्रहालय असं म्हटलं जातं अशी व्याख्या आपण करू शकतो. परंतु या ठिकाणी युनेस्कोच्या वस्तुसंग्रहालयाच्या व्याख्येच्या संदर्भात आपण ही व्याख्या समजून घेणं फार गरजेचं आहे. युनेस्कोने वस्तुसंग्रहालयाची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे. वस्तुसंग्रहालय म्हणजे सर्वसाधारण जनतेच्या हितसंवर्धनासाठी अभ्यासासाठी कला वस्तूंचं जतन करून ठेवण्यासाठी कायमस्वरूपी ही यंत्रणा जनतेला शिक्षण आनंद देणारी वस्तूंचं प्रदर्शन करणारी संस्था म्हणजे वस्तुसंग्रहालय होय अशी केलेली आहे. या व्याख्येमध्येच आपल्याला परिपूर्ण वस्तुसंग्रहालयाची कार्य त्यांची उद्दिष्ट त्यांची ध्येय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून आपल्याला जनतेचं हितसंवर्धन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न वस्तुसंग्रहालय करत असतं आणि ते करत असताना कला वस्तूंचं जतन करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशी एक यंत्रणा जनतेला शिक्षण देण्यासाठी आनंद देण्यासाठी आणि वस्तूंचं प्रदर्शन करण्याची ही संस्था म्हणून वस्तुसंग्रहालयाला पाहिलं जातं. वस्तुसंग्रहालय म्हणजे एका भल्या मोठ्या राष्ट्रीय संस्थेमध्ये त्याची गणना केली जाते. आधुनिक काळात ही जी संकल्पना आहे ती अधिकाधिक विकसित आणि लोकप्रिय होत चाललेली आहे. तसतसं त्याबद्दल होत असलेल्या लोकांच्या अपेक्षा आणि देखील त्या ठिकाणी उंचावत जात आहेत. म्हणूनच संग्रहालय जतन करण्याची प्रत्यक्ष जबाबदारी त्यांच्याकडे या ठिकाणी असते. ती एकमेव व्यक्ती असून तिला आपण अभिरक्षक किंवा संग्रहालय व्यवस्थापक किंवा संग्राहक किंवा इंग्रजीमध्ये क्युरेटर असं या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे वस्तुसंग्रहालयाचा सर्वे सर्वा किंवा वस्तुसंग्रहालयाच्या उन्नतीचा प्रगतीचा या ठिकाणी झरा असं आपण अभिरक्षकाला संबोधू शकतो. आणि म्हणून लॅटिन या क्युरेटर हा जो शब्द आहे या ठिकाणी अभिरक्षक किंवा संग्रहालय प्रमुख हा शब्द क्युरेटर या लॅटिन शब्दापासून आलेला आहे आणि याचा अर्थ केअर टेकर किंवा पालक किंवा काळजी वाहणारा असा देखील या ठिकाणी सांगितला जातो. अशा या अभिरक्षकाची आपण कार्य आणि जबाबदाऱ्या या ठिकाणी आजच्या घटकामध्ये आपण पाहतोय. तत्पूर्वी अभिरक्षकाची कार्य आणि जबाबदाऱ्या पाहण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम अभिरक्षकाचं किंवा व्यवस्थापकाचं प्रशिक्षण आणि त्याची मूलभूत पात्रता काय असते ते जाणून घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच अभिरक्षकाची मूलभूत पात्रता कोणती आणि ती काय हवी हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वात प्रथम अभिरक्षकासाठी किंवा व्यवस्थापक हा कला किंवा विज्ञानाच्या क्षेत्रातील द्विपदवीधर असावा. म्हणजे तो एकतर कला किंवा सायन्स किंवा विज्ञान या क्षेत्रातील द्विपदवीधर म्हणजे त्याने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेलं असावं. त्याचबरोबर त्याने संग्रहालय व्यवस्थापनाचं या ठिकाणी प्रशिक्षण किंवा प्रात्यक्षिक ज्ञान घेतलेलं असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर वस्तुसंग्रहालयाच्या अभिरक्षकाला भारतातील किंवा इतर देशातील अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये
वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये त्यांना जाऊन अनेक वेगवेगळ्या वस्तूंचं जतन करावं लागतं। त्यामुळे त्या त्या भागातील त्या त्या प्रदेशातील वेगवेगळ्या विविध भाषांचं ज्ञान त्याला असणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून या ठिकाणी विविध भाषांचं ज्ञान त्यात असणं गरजेचं आहे। चौथं आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी मूलभूत पात्रतेमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्या कलाविषयी किंवा आपल्या कार्याविषयी प्रेम तसेच आवड आणि छंद असणं हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे आणि त्याहून अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशाचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा याबद्दल सार्थ अभिमान असणं हे संग्राहकाकडून जास्त प्रमाणात अपेक्षित आहे। म्हणजे ही सर्व पात्रता या मूलभूत पात्रता जर ज्या व्यक्तीकडे असतील ती व्यक्ती अभिरक्षक होण्यासाठी पात्र ठरू शकते आणि अशी ही या ठिकाणी अभिरक्षकाची शैक्षणिक आणि त्याचबरोबर व्यवसाय प्रशिक्षण आणि त्याची मूलभूत पात्रता पाहिल्यानंतर आता आपण आपल्या मेन आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे वळणार आहोत ते म्हणजे अभिरक्षकाची कार्य अभिरक्षकाची भूमिका किंवा अभिरक्षकाच्या जबाबदाऱ्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत। रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ क्युरेटर म्हणून या ठिकाणी आपण वेगवेगळे एकूण 8 कार्य अभिरक्षकाला पार पाडावे लागतात। त्यात सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कार्य ते म्हणजे वस्तूंचा संग्रह करणे। वस्तू संग्रहालयाच्या अभिरक्षकाला वस्तू संग्रहालयामध्ये विविध प्रकारच्या वस्तू संग्रहालयाच्या उद्देशानुसार हेतूनुसार या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून अनेक वस्तूंचा संग्रह करावा लागतो। तो संग्रह करत असताना त्या वस्तूबद्दलची प्रामाणिकपणा म्हणजे या ठिकाणी ती वस्तू या ठिकाणी खरी आहे का त्याचबरोबर त्या वस्तूचा खरेपणा तिची उपयोगिता हे या ठिकाणी परखून पारखून या ठिकाणी पाहावं लागतं आणि त्याद्वारे त्या वस्तूची योग्य किंमत देखील ठरवून लवकरात लवकर ती वस्तू संग्रहालयामध्ये कशी येईल या दृष्टिकोनातून त्यांना आपली कार्य पार पाडावी लागतात। वस्तूंचा संग्रह करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं कार्य अभिरक्षकाला पार पाडावं लागतं। यानंतर दुसरं आणि अत्यंत महत्त्वाचं कार्य ते म्हणजे वस्तूंच्या नोंदणी ठेवणं म्हणजे त्याला आपण डॉक्युमेंटेशन असं म्हणतो। म्हणजे ज्या वस्तू संग्रहालयामध्ये गोळा केल्या जातात त्या प्रत्येक वस्तूचं नोंद करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी वस्तू संग्रहालयात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू रोज या ठिकाणी येत असतात त्यांचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन मध्ये नोंद करणं फार गरजेचं असतं। या नोंदींचा या ठिकाणी फायदा अभिरक्षकाला पुढे नंतर या ठिकाणी होत असतो ज्या वेळेला सरकारकडून ज्या वेळेला तपासणी होते त्यावेळेला या तपासणीच्या वेळेला या रजिस्टर मध्ये केलेल्या वस्तूंच्या नोंदी आणि प्रत्यक्ष असणारे वस्तू यांची पडताळणी करण्यासाठी या नोंदी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात। त्याचबरोबर तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं कार्य अभिरक्षकाला पार पाडावं लागतं ते म्हणजे कला वस्तूंचं जतन करणं। ज्या वस्तू संग्रहालयामध्ये आणलेल्या आहेत त्या अत्यंत दुर्मिळ अत्यंत विश्वसनीय आणि प्राचीन भारताचा वारसा जतन करणाऱ्या म्हणून ओळखल्या जातात तर अशा वस्तूंचं संवर्धन आणि जतन करणं फार गरजेचं असतं आणि ह्या सर्वात महत्त्वाचं कार्य अभिरक्षकाला पार पाडावं लागतं। प्रत्येक वस्तूची एक या ठिकाणी जतन करण्याची पद्धती असते त्यासाठी लागणारी वेगवेगळ्या प्रकारची रसायनं असतात आणि यासाठी अभिरक्षकाला वेगवेगळ्या तज्ज्ञांची देखील या ठिकाणी मदत घ्यावी लागते। विविध प्रकारच्या तज्ज्ञांकडून त्या वस्तूचं या ठिकाणी आयुर्मान कसं वाढवता येईल या दृष्टिकोनातनं या ठिकाणी कार्य पार पाडावं लागतं। यानंतर चौथं आणि अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे अभिरक्षकाचं ते म्हणजे प्रदर्शन। वस्तू संग्रहालयामध्ये ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंना जर या ठिकाणी प्रेक्षक लाभला तरच ते प्रदर्शन यशस्वी होतं। म्हणजे वस्तू संग्रहालयाच्या यशापयशाचं सर्व श्रेय हे त्या वस्तू संग्रहालयामध्ये करण्यात आलेल्या प्रदर्शनावर अवलंबून असतं आणि ही सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी अभिरक्षकाला पार पाडावी लागते। प्रत्येक वस्तूसाठी हा प्रेक्षक उपलब्ध झाला पाहिजे त्याचबरोबर प्रेक्षकांच्या नजरेच्या टप्प्यामध्ये येतील अशाच वस्तू या ठिकाणी वस्तू संग्रहालयाच्या प्रदर्शनामध्ये मांडल्या गेल्या पाहिजेत। त्या वस्तू नजरेच्या टप्प्याच्या वर किंवा नजरेच्या टप्प्याच्या खाली देखील असता का म्हणे कारण त्यामुळे या ठिकाणी प्रेक्षक वर्ग त्या प्रत्येक वस्तूला लाभला जाणार नाही आणि म्हणून प्रत्येक वस्तूला या ठिकाणी प्रेक्षक मिळेल अशाच पद्धतीनं आकर्षकरित्या प्रदर्शन करणं गरजेचं आहे। त्यासाठी विविध प्रकारची आधुनिक तंत्रज्ञ सुद्धा वापरून हा प्रदर्शन अत्यंत उपयोगी आणि आकर्षकरित्या बनवण्याचं कार्य अभिरक्षकाला पार पाडावं लागतं। त्याचबरोबर पाचवं आणि महत्वाचं या ठिकाणी कार्य ते म्हणजे तत्वनिष्ठता नैतिकता आणि एकात्मता। सर्वप्रथम अभिरक्षक हा सर्वात महत्वाचा त्या वस्तू संग्रहालयाचा सर्वे सर्वा असतो त्यामुळे त्याची प्रामाणिकपणा त्याच्या या ठिकाणी नैतिकता ही खूप महत्वाची असते।
त्याचबरोबर तत्वनिष्ठता आपल्या तत्वांना धरून राहून त्याला विविध प्रकारची कार्य पार पाडावी लागतात. यामध्ये कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन होणार नाही याची दक्षता त्याने या ठिकाणी घेतली गेली पाहिजे आहे. त्याचबरोबर वस्तू संग्रहालयाचं सहावं आणि अत्यंत महत्वाचं या ठिकाणी कार्य आहे ते म्हणजे व्यवस्थापक सहकारी संबंध. अभिरक्षक हा एकटाच संपूर्ण वस्तू संग्रहालयाचं व्यवस्थापन पाहू शकत नाही, त्यामुळे प्रत्येक वस्तू संग्रहालयाच्या वेगवेगळ्या विभागांचं या ठिकाणी त्याला या ठिकाणी संवर्धन करण्यासाठी, विविध प्रकारच्या वस्तूंचं जतन करण्यासाठी आणि त्याचबरोबर प्रदर्शनामध्ये त्याला आपल्यासोबत अनेक वेगवेगळ्या सहकाऱ्यांची सुद्धा या ठिकाणी मदत घ्यावी लागते. अशा सहकाऱ्यांसोबत त्याला या ठिकाणी व्यवस्थित सामोपचाराचं वर्तन या ठिकाणी ठेवावं लागतं. एखाद्या वेळेला कधीतरी ज्या वेळेला आपल्या सहकाऱ्यांसोबत जर या ठिकाणी तंटे बखडे निर्माण झाले तर ते लवकरात लवकर या ठिकाणी मिटवून त्या ठिकाणी त्यांच्याकडून सहकार्य करून घेणं हे अभिरक्षकाचं सगळ्यात महत्वाचं कार्य असतं. कारण या सहकाऱ्यांशिवाय अभिरक्षकाला ही सगळी जबाबदाऱ्या ही सगळ्या भूमिका पार पाडता येणार नाहीत. त्यामुळे अभिरक्षक आणि सहकारी यांचा देखील संबंध खूप महत्वाचा इथे ओळखला जातो. याचबरोबर सातवं वैश्य या ठिकाणी कार्य ते म्हणजे व्यवस्थापक आणि समाज संबंध. वस्तू संग्रहालयामध्ये वस्तू संग्रह या ठिकाणी व्यवस्थापकाला समाजासोबत सुद्धा संबंध येताना दिसतो. वस्तू संग्रहालय पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांमध्ये विविध भाषेचे, विविध स्वभावाची आणि विविध प्रकारची या ठिकाणी प्रदर्शनासाठी वेगवेगळे नागरिक येत असतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकांसोबत सामोपचाराचं आणि एकदम सहकार्याचं संबंध या ठिकाणी व्यवस्थापकांना ठेवावे लागतात. त्याचबरोबर व्यवस्थापक समाज संबंधामध्ये या ठिकाणी नागरिकांच्यासाठी सुद्धा विविध प्रकारच्या महत्वाच्या अशा सूचनांचे फलक त्या ठिकाणी लावून या ठिकाणी प्रदर्शन आणि नागरिकांना गैरसोय होणार नाही याची सुद्धा दक्षता अभिरक्षकाला या ठिकाणी घ्यावी लागते. त्याचबरोबर शेवटचं आणि आठवं कार्य आहे ते म्हणजे संशोधनाचं कार्य. वस्तू संग्रहालयामध्ये ठेवण्यात येणाऱ्या प्रदर्शनासाठी ठेवलेल्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू या वेगवेगळ्या कालखंडातील संस्कृतीचं द्योतक असतात. त्या संस्कृतीतून विविध प्रकारची इतिहासाची या ठिकाणी पानं उलगडली जाणारी असतात आणि अशा पद्धतीची माहिती तत्कालीन किंवा समकालीन असणाऱ्या संशोधकांसाठी, इतिहासकारांसाठी ही बहुमोल अशी या ठिकाणी माहिती असते. त्यामुळे अशा विविध प्रकारच्या नवीन संशोधकांसाठी वस्तू संग्रहालय ठेवलेल्या वस्तूंचा त्यांच्या संशोधन कार्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो आणि अशा संशोधकांसाठी वस्तू संग्रहालय ही एक अत्यंत महत्वाचं स्थान त्यांच्या संशोधन कार्यामध्ये मदत करत असतं. तर अशा संशोधकांना सुद्धा त्यांच्या संशोधनामध्ये मदत करण्यासाठी वस्तू संग्रहालय नेहमी तत्पर असतं. त्याचबरोबर वस्तू संग्रहालयातल्या विविध वस्तूंचं माहिती देणारं ग्रंथालय सुद्धा आणि त्या ग्रंथालयातील विविध पुस्तकं सुद्धा अशा नवनवीन संशोधकांसाठी, इतिहासकारांसाठी बहुमोल माहितीचा खजिना म्हणून ओळखली जातात. अशा रीतीने अभिरक्षक हा वस्तू संग्रहालयाचा या ठिकाणी महत्वाचा या ठिकाणी घटक असल्या कारणामुळे त्याला या ठिकाणी चैतन्याचा झरा म्हणून देखील या ठिकाणी ओळखलं जातं. अशा या अभिरक्षकाची एकूण 8 कार्य आपण या ठिकाणी आज पाहिली आणि हा या ठिकाणी वस्तू संग्रहालय आणि वस्तू संग्रहालयातील अभिरक्षकाची भूमिका हे या ठिकाणी आज आपण या ठिकाणी घटकाचा सविस्तर आढावा घेतला. धन्यवाद.